तुगाव हालसी येथे लखनगावे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धा बगवा बागवाले यांचा सत्कार. सीमा भागातील भालकी तालुक्यातील तुगाव हालसी येथील लखनगावे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने हालसी येथील कुमार श्रद्धा शंकरराव बागवाले ही विद्यार्थिनी पहिल्याच प्रयत्नात सीएची परीक्षा पास झाल्याबद्दल तुगाव येथील लखनगावे परिवार मारुती लखनगावे महादेव लखनगावे तानाजी लखनगावे या मामा आजी आजोबा मामी व प्रमुख पाहुणे मंडळी व तुगाव हालसी येथील ग्रामस्थांच्या सर्व मंडळीकडून कुमारी श्रद्धा बागवाले हिचे मूळगाव महाराष्ट्रातील हालसी हे आहे पण तिचा कर्नाटकातील तुगाव हालसी येथे म्हणजे तिच्या आजोळी सीएची परीक्षा पास झाल्यामुळे श्रद्धाच्या आईवडिलांचे सौ सविता शंकरराव बागवाले यांचा लखनगावे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने शाल पुष्पहार फेटा देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ सविता सतीश पिचरुटे ग्रामपंचायत सदस्य दगडू सूर्यवंशी सुरेश अप्पा नेलावडे वसंतराव पाटील बालाजी पडगे वसंत चवनपुरगे मुन्ना पाटील शिवाजी आडबोळे व्यंकटराव घोरवाडे मकबूल पटेल बाळासाहेब गाजरे अनंत कदम कमलाकर हत्तरगे दिगंबर गंगथडे जाफर मुजावर संतोष गाजरे आनंद लखनगावे केशव कलबोणे संजीव घोरवाडे प्रताप पाटील शिवाजी नेलवाडे हिराशिंग भोई पत्रकार दत्तात्रय साबणे या प्रमुख मान्यवरांचाही लखनगावे परिवारतर्फे शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील हालसी व तुगाव परिसरातील नागरिक सरपंच उपसरपंच सदस्य तथा सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गाजरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश अप्पा नेलवाडी यांनी मांडले. वेड्यात काढलं होतं कारण सीए बनणं साधी गोष्ट नाहीये. एका झटक्यामध्ये आपल्याला चार विषय काढावे लागतात. चार विषयातला एकही विषय जर राहिला तर पुन्हा ते चारही विषय पुन्हा द्यावे लागतात. निघालेले तीन देखील पुन्हा द्यावे लागतात. आणि हे याची तयारी करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. मी माझ्या मुलीला पाहिलेलं आहे, रात्री 3-3 वाजेपर्यंत ती अभ्यास करते. तिचे एवढे मोठे पुस्तक आहेत, मी शिक्षक झालो पण तेवढी मोठी पुस्तकं मी कधीच वाचले नाही. ती तिला अभ्यासासाठी आहे. याची जाण ठेवा. आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ठेवतात, चांगल्या चांगल्या शाळेमध्ये ठेवतात. तुम्हाला भूत साप इन्सेक्ट करून सगळे कपडे आपण शिकलं पाहिजे. आपल्या आई वडिलांचं काहीतरी देणं आहे, आपल्या गावाचं काहीतरी देणं आहे. या गोष्टीचा विचार करून आपण चांगल्या पद्धतीने शिकून आपलं नाव आपल्या वडिलांचं नाव करावं. जसं श्रद्धांनी श्रद्धाचं गाव हलसी राहते तुगामध्ये मामाच्या आणि गावचं नाव हलसीचं पण झालं तुगावचं पण झालं. मामाचंही नाव लौकिक झालं, आई वडिलांचंही झालं. एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेली एक मुलगी आज सीए याच्यामध्ये जाते. म्हणजे आता सरांनी सांगितले सीए पद हे असं आहे, अकाउंट चार्टर्ड म्हणजे एकदम नामगार एक पोस्ट आहे. पैशाचं त्यांना एक पूर्ण एक हेच असतंय पैसा. आताच बेटा आता सर सांगितल्याप्रमाणे आज त्यांच्या वडिलांना मी धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्या मुलीला सीए कसं हे केलं ते तुमच्या डोक्यात कसा प्रकाश पडलो तुम्हाला कोण सांगितलं. हे कारोबार 70% कारोबार एक इंजिनियर आणि एक सीए. इंजिनियर आपल्या पेन्नानं बिल लिहतंय, ते इंजिनियर बिल कसं लिहतं त्याची परीक्षा कोण करतात, सीए करतात. ते जगाचं जितकं जितकं बी कारोबार आहे. तुम्ही जे शेताला माल घेऊन जाता आडतला ते आडतवायला बी सीए पैसे जाऊन साहेब माझं काहीतरी बिल करा माझं असं सगळं. ते सीएचा विषय जगच वेगळा आहे. सीए म्हणजे ना ते आयएएस आयपीएसच्या सेकंड दर्जामधील सीए. तालुक्याला जिल्ह्याला एक माणूस सीए होतो. ते आज हलसीचे कुमारी श्रद्धा आज झाले म्हणजे त्या भागाचं भाग्य मी आज उजळलं असं समजतो. बोल नको प्लीज. झाला झाला श्रद्धा शंकर बाबा. स्टार्टिंग तर माझी 11वी 12वी पासून झाली होती पण जेव्हा मी लातूरला गेले तिथून माझी खरी देखील स्टार्ट झाली. मराठी कोणतं माझं जिल्हापासून हालसी झालं. हालसीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि जिल्हा परिषदमध्ये मराठी मीडियममधून झालं. नंतर 11वी 12वी माझी औरंगाबादमध्ये ती पण मराठी मीडियममध्ये झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी बीकॉमला लातूरला गेले तेव्हा माझं इंग्लिश मीडियममधून स्टार्ट झालं शाहू कॉलेजमध्ये. आम्हाला एक असं माहिती मिळाली आहे की तुम्ही सीएसाठी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता
कोणत्याच पद्धतीत किंवा तुम्ही ट्युशन नाव लागत नाही आम्हाला माहिती खरं आहे का? ॲक्च्युली स्टार्टिंगचे जे फाउंडेशनचे क्लास होते तेव्हा मी ट्युशन लावले होते, बट जेव्हा फायनलचे क्लासेस होते तेव्हा मी माझं सेल्फ केलं होतं यूट्यूबवरती लेक्चर्स. तर आपण जेव्हा अभ्यास करतो त्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यता फॉलो केली पाहिजे की आज मी 10 तास अभ्यास केला तर ठीक आहे, मी आज 10 तास अभ्यास केला उद्या नाही करणार असं नाही केलं पाहिजे. कंटिन्युअसली आज पण केलं ना उद्यापर्यंत जोपर्यंत तुमचा एक्झाम होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं या सर्वांमध्ये मी आता नागरी सत्कार या ठिकाणी तुमचं दाखवण्यात झालेला आहे, संपन्न झालेला आहे, या सर्वांचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल का? सर्वात आधी तर मी हे सगळं श्रेय माझ्या आईबाबांना दिलेत, कारण ते नसते त्यांनी म्हणलं असतं की ठीक आहे तू मुलगी आहे चल तुझ्या मैत्रिणी लग्न करतायत तर तुझं पण मी लग्न करेन असं बोललं असतं तर मी आज इथे नसते येऊ शकले. त्यांनी मला सपोर्ट केला नाही तू शिकतोय ना तर तू शिक, तुला जे स्वप्न तुझे पूर्ण करायचे ते पूर्ण करून घे, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी माझं हे पूर्ण श्रेय मी माझ्या आईबाबांना देईन. आणि परत मामाही मामाच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही राहून असून मामाच्या श्रेयामध्ये तुम्ही आणीच्या हाताखाली शिकून शिकला नसून अशी एक माहिती आहे खरं आहे. मी जेव्हा पुण्यामध्ये स्टार्टिंगला गेले होते माझे 3 वर्षाची आर्टिकलशिपची ट्रेनिंग असते तेव्हा ते मी स्टार्टिंगचे 3 महिने माझ्या मामांच्या घरी राहूनच माझ्या आर्टिकलशिपची ट्रेनिंग कम्प्लीट केली. ठीक आहे, तुम्ही प्रथमच CA एक अशी पदवी आहे की या CA साठी बोलण्यासाठी आमच्या इकडे नाही आहे, पण तुम्ही ज्या वेळेस CA झालात प्रथम वेळेस झालात तुम्ही आता एक असे लोक असतात की ते एक CA एक वेळेस 2 वेळेस एक्झाम देते त्यानंतर तुम्ही खचीकरण होते परत ते CA ची जागा होते दुसरं मार्ग धरते त्यांच्यासाठी तुम्ही का सांगा? तर त्यांच्यासाठी माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही एक करताय ना तर त्या एकला फॉलो करा, ते तुमचं कम्प्लीट होत नाही आहे म्हणून तुम्ही दुसरं करणार, परत दुसऱ्यामध्ये पण तुमच्या काहीतरी अडचणी आल्या म्हणून तुम्ही तिसरं करणार हे नका करू. तुमचं एक वेळेस नाही झालं ना परत प्रयत्न करा, परत प्रयत्न करा, ते एक शेवटी एखाद्या वेळेस ते नक्की तुमचं यश येऊन भेटेल म्हणजे भेटेल तुम्हाला. कॅमेरामन वैभव मुळेसह महेश हुलसुलकर, AB News, हुलसूर.